मेटे साहेब, दर वेळेस तुम्ही येता, पोरांची कायम तक्रार असते, काही होत नाही पुढं. आज तर काही ठोस झालंय की नाही? सारथीच्या संस्थेमध्ये अनेक अडचणी विद्यार्थ्याच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये जे PhD करणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, असे 241 मुलामुलींनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणी करून त्याच्या मुलाखती देण्यात आलेल्या होत्या. परंतु गेले 1 ते 1.5 वर्षापासून या मुलामुलींना 1 पैशाचीसुद्धा फेलोशिप मिळालेली नव्हती. आणि यामुळं यांचं जे संशोधनाचं कार्य होतं ते अनेकाचं थांबलेलं होतं, पुढं गेलेलं होतं, अनेक अडचणीला त्यांना तोंड द्यावं लागत आहे. काही काही तर बंद करावं की काय अशा मानसिकतेमध्ये हे सगळे विद्यार्थी आलेले होते. याचबरोबर जे एम फिल करणारे जे विद्यार्थी होते, केंद्र शासनाने MPhil कोर्स बंद केल्यामुळं त्यांना PhD करण्याकरता परवानगी द्यावी असं एक मोठा विषय होता. आणि मग बाकीचे अनेक विषय त्याच्यामध्ये होते. तर या अनुषंगानं आज माननीय निंबाळकर साहेब आणि त्यांचे MD काकडेजी यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या समवेत आज बैठक झाली. आणि 1 जूनला सारथीची संचालक मंडळाची बैठक संपन्न होईल. त्यांनी ताबडतोब नोटीस काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. 1 जूनला या ज्या 241 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मुलाखती दिल्या आहेत, त्या सगळ्यांचं गुणांकन तपासून ताबडतोब यांचे बॉन्ड वगैरे करून ताबडतोब यांना फेलोशिप देण्यात येईल असा आज निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर जे MPhil करत होते जे विद्यार्थी, त्यांनी 2 वर्षाच्या आत त्यांनी PhD पूर्ण करावी असाही निर्णय आज घेण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांना 1 जूनच्या बैठकीमध्ये मान्यता देऊन तसं पत्रक काढलं जाईल, तसे निर्णय जाहीर करण्यात येईल, हेही आजच्या बैठकीमध्ये झालेलं आहे. याचबरोबर ज्या पद्धतीनं बार्टी संस्थेमध्ये जेव्हापासून रजिस्ट्रेशन झालेलं आहे तेव्हापासून ही फेलोशिप देण्यात यावी असाही आम्ही आग्रह धरलेला असताना बार्टीच्या मध्ये काय निर्णय झालेला आहे तो तपासून मग तसं जर असेल तर इथेही त्या पद्धतीचा विचार आम्ही निश्चितपणाने करू. हा आपण आज या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर या ठिकाणी आता फक्त 5 ते 6 कर्मचारी आहेत, तर त्याऐवजी आता जवळपास 41 कर्मचारी अधिकारी यांना कामावर घेण्याचे अधिकार आता हे मिळालेले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये पर्यंत इथं कर्मचारी आणि अधिकाऱ्याची मोठ्या पद्धतीनं इथं भरती होईल. स्वायत्तता या संस्थेला आता दिलेली आहे. या सगळ्या अनुषंगानं मी माननीय अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी इथले अध्यक्ष अजित निंबाळकर साहेब यांना सांगितलं की हे सगळे प्रश्न ताबडतोब तुम्ही संपवा. त्यानुसार आज ही बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे हे निर्णय 100% होतील असा मला विश्वास आहे. तुम्ही असं म्हणता की सारथीचा कारभार चांगला आहे, पण दुसरीकडे संभाजीराजे म्हणतात शाहू महाराजांचं नाव काढून टाकावं इतपत ह्या कारभाराची वाट लागलेली आहे सारथीची. विशेषतः अजितदादांकडं हे सगळं अधिकार असताना सारथीचं सगळं आता अजितदादांकडं आहे. मग अजितदादाच लक्ष देत नाही सर तिकडं? अजितदादांकडं हे आत्ताशीक आलेलं आहे काम. अजितदादांनी आल्याबरोबर इथं सगळ्यात महत्त्वाचं या सारथी आज जे आहे हे भाड्याचं असल्यासारखं आहे. याच्याऐवजी स्वतःची जागा मिळवण्याचं काम अजित पवार यांनी पुण्यासारख्या ठिकाणी केलेलं आहे. आता त्याचा प्लानसुद्धा रेडी केलेला आहे, त्याच्यासाठी आर्किटेक्चर वगैरे सगळे नेमलेले आहेत. अजित पवार यांनीच आता 41 अधिकारी कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती का नाही मिळत दादा? असं अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगी दिलेली आहे, निधी दिलेला आहे. यांना जी शिष्यवृत्ती मिळाली नाही, म्हणजे फेलोशिप मिळालेली नाही, इथली लॉकडाऊनचा आणि करोनाचा आधार घेऊन इथल्या प्रशासनाची ती चूक होती की
मुलाखती घेणं हा त्यातला भाग. ते मुलाखतीसाठी येण्याजाण्याला लॉकडाऊन आडवा येत होता किंवा वेगवेगळे कारणं सांगितली गेली, तर ती सगळी कारणं आज बाद केलेले आहेत. या सगळ्या मुलांना 1 तारखेच्या बैठकीमध्ये सगळ्याला मान्यता मिळून 10 तारखेपर्यंत यांना सगळी फेलोशिप मिळेल. दुसरं असं आरक्षणाचा एक विषय आहे, सगळे म्हणत आहेत की लॉकडाऊनमुळं मोर्चे नको, पण तुम्ही मात्र ठाम आहात. असं म्हटले की सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळं आंदोलन कोणी करायचं हा देखील एक प्रश्न आहे, आणि केंद्र सरकारनं कलम 102 बाबत अजूनही स्पष्टता दिलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या याच्यामध्ये काही चूक नाही. मराठा आरक्षण 5 मेला रद्द झाल्याच्या नंतर हे रद्द करण्यामध्ये सगळ्यात मोठा गाढवपणा या राज्य शासनानं केलेला आहे, आणि त्यांच्या गाढवपणामुळं, मूर्खपणामुळं, निष्क्रियतेपणामुळंच मराठा समाजावर आज कपाळावर हात मारायची वेळ आली आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलेला आहे, आणि म्हणून यांच्या नाकर्तेपणाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, आणि त्याची सुरुवात 5 जूनला मोर्चा काढून आम्ही करणार आहोत. आणि हा मोर्चा हा मूक मोर्चा नसेल, हा बोलका मोर्चा असेल, अन्यायाला वाचा फोडणारा असेल, पुन्हा यांना जॉब विचारणारा असेल, आणि अधिकार मागणारा, हक्क मागणारा, आणि यांना सळो की पळो करून सोडणारा हा मोर्चा असेल. कोरोनाचे साथ वाढणार नाही का मोर्चे? कोरोनाच्या मध्ये सुद्धा मराठा समाजाचे कार्यकर्ते कुठेही मागे नाहीत. आम्ही स्वतः 200 कोविडचं मोठं हॉस्पिटल केलेलं आहे. मी स्वतः आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी असे हॉस्पिटल सेंटर सुरू करतायत. असं असताना सुद्धा कोविड वाढू नये, मोर्चा असताना सुद्धा, तर कोविड-19चे सगळे नियम पाळून, म्हणजे सोशल डिस्टन्स, प्रत्येक मोर्चेकऱ्याला आम्ही मास्क स्वतः देणार आहोत आणि सॅनिटायझरची बाटली देणार आहोत, आणि सोशल डिस्टन्ससुद्धा पाळून हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राहिला प्रश्न विजय वडेट्टीवार, विजय वडेट्टीवारसारख्या माणसांनी काय बोलावून काय नाही याला काही धरबंद राहिलेला नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आणि कायद्याचा आणि याचा काही संबंध नाही. त्यांना लवकर ओबीसीचा नेता व्हायची घाई लागलेली, त्याच्यामुळे हे सगळं उठपटांग वक्तव्य करत राहतात. याच्या पलीकडे विजय वडेट्टीवारला महत्त्व द्यायचं काही कारण नाही. काँग्रेसनी त्या विजय वडेट्टीवारला मोहरा बनवायचं काम केलं. आता त्यांच्यामध्ये नाना पटोलेंनी ओबीसीचा नेता व्हायचा का विजय वडेट्टीवारांनी व्हायचा ही आता स्पर्धा लागली, लागू द्या त्यांच्या. अशोकराव चव्हाणांच्या वर आता बोलून बोलून थकलोत, त्यामुळे अशोकराव चव्हाणांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्र्याचीच जबाबदारी होय आहे, त्यामुळे ते त्यांनासुद्धा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. ते हे आरक्षण घालवण्यामध्ये त्यांचाही मोठा हात 100%. आज कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी राज्यभर दौऱ्याची घोषणा केली, 27-28 तारखेला ते मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. संभाजीराजेंची जी आरक्षणाबद्दलची भूमिका आहे त्याबद्दल नेमकं तुमचं मत काय? ते असं म्हणतात की आता मराठा समाज जो आहे शांत बसणार नाही, रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल. मला वाटतं की छत्रपती संभाजीराजेंनी गेले काही दिवसापासून ते चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करतायत, आरक्षणावर लढतायत, आणि मला वाटतं की अजून त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही आहे. त्यांनी सांगितलं की 27 तारखेला भूमिका आम्ही घेऊ, ते जेव्हा काही भूमिका घेतील तेव्हा त्याच्यावर बोलता येईल. आता ते काम चांगलं करतायत, मुख्यमंत्र्याला चांगले सल्ले देत आहेत, त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी निघतील. नाही पण एकीकडे मेटे एकीकडे राजे, तुम्ही असं आम्ही एकच वेगळं तरी कुठे त्यांची मागणी आम्ही कालच आम्ही सगळ्या मराठा क्रांती मोर्चा, वेगवेगळ्या संघटना, आम्ही शिवसंग्राम अशा सगळ्यांची बैठक घेतली, पत्रकार परिषद झाली बीडला, आणि स्पष्ट जाईल हा मोर्चा समाजाचा असेल, कोणत्याही संघटनेचा नसेल, पक्षाचा नसेल. सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची गुलामगिरी सोडून, लाचारी सोडून या समाजाच्या मोर्चात सहभागी व्हावं. कुणालाही स्पेशल निमंत्रण दिलं जाणार नाही, समाजाचा कार्यकर्ता म्हणून तिथं त्यांनी यावं, तिथं आलेल्या प्रत्येकाचा सन्मान ठेवला जाईल. ओके, ठीक आहे.